पैसे देऊन महाराष्ट्रावरती बलात्कार होतोय, सगळ्या बाजूनं ओरबाडलं जात आहे. जमिनी विकू नका, राज ठाकरेंचं रायगडवासियांना आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या दाऊस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका. दाऊसला जाणाऱ्या 50 जणांच्या शिष्टमंडळावरती प्रश्नचिन्ह. लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढणार. बसपा कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी होणार नाही, बसपा प्रमुख मायावती यांची घोषणा. मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याचा कंट्रोल रूमला फोन. ट्रेनमधल्या काही जणांचं बोलणं ऐकून पोलिसांना दिली माहिती. काहीही झालं तरी 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच. मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा, मनोज जरांगेंचं आवाहन. मनोज जरांगेंनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात. जरांगेंच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी. आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार. ठाकरे गटाकडनं आज कोर्टात याचिका. ठाकरे गटाची महिला आघाडीही प्रचाराच्या रिंगणात. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा. विदर्भातनं होणार सुरुवात. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस. 67 दिवसांमध्ये 110 जिल्ह्यांमधनं प्रवास. महाराष्ट्रात समारोप. मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील पालिका शाळेत स्फोट. साईबाबापत पालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट. आगीवरती नियंत्रण. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस. होम प्रदीपन सोहळा पार पडणार. उत्सवासाठी भाविकांची मांदी आली. आज 76वा भारतीय सैन्य दिवस. 1949ला ब्रिटिश नियंत्रणातनं भारतीय सैन्य मुक्त. याच दिवशी जनरल के एम करियप्पा कमांडर इन चीफ म्हणून घोषित झालेले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.